आई काय चाललंय काय काही नाही रे तुझ्या बाबांना आवडतं ना म्हणून आळूचं फतफत करते शी आळूचं फतफत गधड्या अशी अन्नाला नाव ठेवू नये ठीक आहे मग मी बाबांना डायरेक्ट नाव ठेवतो अत्यंत कंजूस चिकट आणि चिक्कू माणूस आहे तो काय करतोस काय अगदी अगदी बरोबर बोलतोय मी अगं जग कुठच्या कुठे चाललंय कुठेही जात नाहीये आपण दोघे किचन मध्येच आहोत हो पण आम्ही अजून अश्मयुगातच आहोत वाचवा वाचतोस म्हणून तर लागतात ना असे काही म्हणाले का तुला काही म्हणत नाही हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे ना अगं आई मी त्यांना किती वेळा सांगितलं मला एक मोबाईल आणून द्या एक मोबाईल आणून द्या एक मोबाईल आणून पण नाही कशाला आवारे तुला मोबाईल कशाला म्हणजे काय हे बघ आई रिक्षावाले भाजीवाले एवढं कशाला आपल्याकडे तो कचरा घ्यायला येतो ना तो कचरे मामा त्याच्याकडे सुद्धा मोबाईल आहे कचऱ्याने झाले आता मोबाईल असू दे रे बाबा असू दे काय असू दे अगं मी कॉलेजात जातो ना तिथे कुणाकडे मोबाईल असतो ग प्राध्यापकांकडे वगैरे मोबाईल असतात मला इतकी लाज वाटते ना गधड्या तुझा रिझल्ट जेवायचा हातात तेव्हा नाही वाटत लाज त्यात काय लागणार काय असतं आणि हे बघ माझ्या जर मोबाईल असेल ना तर आता जे मी टक्के तोडपे खातोय ना ते कमी होतील माझे टक्के वाढतील काहीतरी बोलू नको काहीतरी नाही मी खरंच बोलतोय अगं आई आमच्याकडे प्रत्येकाकडे मोबाईल असतो ना त्यावरून कॉपी करतात मुलं म्हणून त्यांना चांगले मार्क्स पडतात माहितीये मग सांगतोय ना तुला असं असत त्या मोबाईल वरती एक नंबर फिरवला ना की सगळ्या प्रश्नांची उत्तर अशी सलग येतात आणि शिवाय काय माझ्याकडे पैसेही नसतात बाईक पण नाही माझ्याकडे मोबाईल पण नाही माझे हाल कुत्रा खात नाही कसा खाणार त्याचे हाल तुझ्यापेक्षा जरा जास्त बरे असतात आई विनोद करू नकोस हे बघ मोबाईल नसल्यामुळे ती मनवाय ना ती सुद्धा तिच्या मैत्रिणी बरोबर गेली फिरायला अच्छा 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 म्हणजे खरा प्रॉब्लेम हा आहे तर म्हणून तुला मोबाईल हवाय काय तसं काही नाहीये तसं नाही तू तू सांग बाबांना की याला एक मोबाईल घेऊन द्या हे बघ मला नाही वाटत तुझे बाबा ऐकतील म्हणून नाही तरी पण मी बोलते त्यांच्या पेपर सापडला कधी असं शोधतोय मी ऐकते काय आलं मॅच काय म्हणते अरे वा गांगुली 9-9 द्रविड 19 सेहवाग 3 सचिन 13 अरे स्कोर आहे का चाचणी परीक्षा मार्क छे मला काय केलं पाहिजे मी काय करणार मॅच बघणं बंद करणार नाही ना नाही आपलं नाही जमणार छे हे काय बोलतो आपण पुढे काय म्हणतोय हे पेपर हो आजपासून गॅस महागणार अहो ऐकलत का अगं ऐकलंस काय वाचलंस का तू काय हे बघ आजपासून गॅस महागणार आहे त्यात काय नवीन मग दर 6 महिन्यांनी मागतो तू आपण कधी केलं पाहिजे मग आता तुम्ही काय मोर्चा वगैरे काढणार आता कानाखाली मोर्चा काढेन काय बडबडतोय अरे आपण कधी केलं पाहिजे गॅस महागणार याच्या निषेधार्थ आपण 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 एक वेळ जेवायचं नाही जमणार मला तुला तेही जेवण नाही जमणार ठीक आहे चालेल मी 2 वेळा जेवणार नाही म्हणजे उपवास करीन पण त्यासाठी तुम्हाला मला एक गोष्ट द्यावी लागेल तू सांगशील मोबाईल द्यायला लागेल तुम्हाला द्या ना एक मोबाईल त्याच्या दिवसातून 3 वेळा जेवू चालेल मला काय करताय पोरगा मोबाईल मागते तर द्या नाही काय आज मोबाईल मागते उद्या ताजमहाल मागेल बाबा अरे आता सगळ्यांकडे मोबाईल असतो मी मलाच का नाही अरे पण असं सगळ्यांकडे त्यात काय आपल्याकडे नाही अरे आपण सगळ्यांपेक्षा वेगळे आहोत हे लोकांना कळायला हवं बरं शिवाय तो मोबाईल नसल्यामुळे ती मनवा तिच्या मैत्रिणींबरोबर जाते खेळायला अच्छा 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 असं आहे काय आता तर मुंबईच मोबाईल मिळणार नाही मी बोललो ना नाही म्हणजे नाही काय मारली ना कोणी हात मारलेली नाही त्यांना कटायचं असलं की ते बरोबर असेच कटतात अरे 8:30 वाजत आले 7:00 घरात असणारी पोरगी आज गेली कुठे न सांगता घराबाहेर राहणार ती नाही आहे रे म्हणून तर म्हणतोय मी इतकी भीती वाटते ना हल्ली परिस्थिती कशी आली आहे गेल्याच आठवड्यात कोपऱ्यातल्या आठवड्यांच्या मुलीला निडकॅप केलं होतं काय केलं होतं किडनॅप आणि 5 लाख रुपये मागितले त्यांनी दिले आपण काय करायचं नाही किडनॅप करणारे करतील काय करायचं पैसे नाही दिले तर
मनवाताईंना मारून टाकते. चहा कर, आलं टाक, लसूण टाक, गवती चहा टाक, जे असेल ते टाक. सर सुंठी वाचून खोकला गेला. नाही नाही, आपण हातावर हात धरून बसून चालणार नाही. आपण काहीतरी करायला पाहिजे, चालायला पाहिजे, आपलं टोकं चालवायला पाहिजे. चालेल चालेल, तू चालव, तू मी चालवतो, माझं चालत चालत चालव. काहीतरी सुचेल सुचेल. तुला चालतंय का? चालतंय. थांबलं खाली जातो. आवाज ऐकली. अय्या, म्हणजे मनवा आवाज बरोबर गेली असं मला वाटतंय. दोघं जोडाने येतील, नमस्कार करतील. सौभाग्यवती भव. अजिबात मिळणार नाही. अहो पण मला काही मागू तर द्या. अरे गदड्या, तू माझ्या समोर उभा राहिलास तेव्हाच मला कळलं तू नक्कीच काहीतरी मागणार आहेस. तरी मी तुला सांगत होते आबा, ते तुझं काही ऐकून घेणार नाही. बाबा, माझ्या सगळ्या मित्रांकडे मोबाईल आहे, तुम्हाला मला एक घेऊन द्यायला काय झालंय? मोबाईल कशाला हवाय? बोलायला. चौपटीवर चक्कर मारून आलो आणि थोडी हवा पण खाल्ली. तुम्ही काही कसं गाव फुकट आहे खाल्ली. चौपटीवर नवी स्कीम आहे, हवेवर वाळू फ्री. आता तुम्ही जेवणार नसाल ना? जेवणाचा जरा प्रॉब्लेम. वेड्यांचा बाजार आहे, वेड्यांचा बाजार आहे घर म्हणजे. अरे तुमचे जेवणाचे बेत वाळूचे बेत नंतर राखा. आधी मला ऐका, आता ह्यांचा ऐका. काय झालं ऐका? माझी मुलगी मनवा सकाळपासून बाहेर पडली, ती अजून घरी परत आलेली नाहीये. नाही जाणार ती. का शिस्त नाही पोरीला? काहीतरी शिस्त आहे इथे. शिस्त नाही, शिस्त शिस्त. अरे आणतच नाही तर पोरा देणार कोण? आजकडे बघा, याला म्हणलं बाहेर जा घरा बाहेर जा तरी जात नाही. याला म्हणतात शिस्त. अरे शिस्त कसली, आळस म्हणतात गदड्या. हे बघा, माझी मुलगी घरातून बेपत्ता झालेली आणि माझा दाट संशय या तुमच्या आभासूच्या पळवलेला आहे. तुझा बरा विश्वास यांच्या बोलण्यावर? चला तुमचं आपलं काहीतरी. जर ती परत आली नाही तर मी पोलिसात जाईल. तुझ्या आयुष्याला ओढती लावतो की नाही बघ. माझी मुलगी जर तासाभरात परत आली नाही तर या आभासचा खरंच आभास करून टाकेन मी. आभासच आहे तो. म्हणजे होत्याचा नव्हता करून टाकेन. अरे जा, होत्याचा नव्हता म्हणते जा ना पोलिसाचा सगळ्याचा. अरे टॅक्स नाही देत घर कशाला? घर नाही तुला, घर कशाला? काय करायचं? आभास काही केलं नाहीस ना? नाही हो, खरंच काय नाही. पैसे मिळाले असते त्यात बडीशोप घेतली असती. बडीशोप? पैसे नाही बडीशोप. एक काम कर, पानवाले ना घर जा, थोडीशी बडीशोप मागून घे. किती रुपयाची आणायची? अरे गदर्या, विकत नाही आणायची रे. हो भैया, थोडी बडीशोप द्या. पण थोडी पुढे दुसऱ्या पानवाकडे जा, तिसऱ्या जा, चौथ्या जा, असे दोन चार बरणे भरून घे. आणि एका पानवाकडे असं जा की त्यांना बडीशोप घे, पैसे मिळतील त्यात मोबाईल विकत घे. मी तुला सांगत होतो तिला मोकळ सोडत जाऊ नकोस. प्रश्न विचारला की उत्तर द्यायचं नाही, त्या पुढचा प्रश्न विचारून नको. काय मला कोणाचा फोन आहे आता? हॅलो, हा सनी कुठे? आपण एवढे कुठे जाणू? नाही ठीक आहे. मनवाला तरच कोणीतरी किडनॅप केलं. 5 लाख रुपये मागितले, थोड्या वेळाने फोन करणार आहे. अरे बापरे, 5 लाख रुपये नाही आपल्याकडे. खात्री आहे फोन असल्यावर तुझ्या कालच्या चपल्याला 5 लाख रुपये पाहिजेत. काय लहान मुला 5 वर्षांवर तुरुंगातच टाकतो. अरे खरंच कुणीतरी किडनॅप केलं असेल मनवाला तर? नोकरी करणाऱ्या माणसाच्या मुलीला कोण कशाला पळवेल? त्याला काय मिळेल त्यातून? आता आपण काय करायचंय? आपण काहीच करायचं नाही. घरातून हाकलायचा विचार आहे त्यांचा. फोन लावतो ना, दोन फटके आणि पोपट. काय वेड्यासारखी बडबडतेस? बरोबरच बोलते मी. आभासला किती वेळ झाला माहितीये बाजारात जाऊन, अजून त्याचा पत्ता नाहीये. अगे येईल ग, अगे एरियातल्या पानवाल्यांकडे फिरणार तो. येईल येईल.
नाही माझा उजवाडोळा फडफडतोय काहीतरी अशुभ घडणार आहे आज अहो काय आपल्या आभासला कोणी किडनॅप नसेल ना केलं त्याला कोण कशाला किडनॅप करणार आहे आणि कोण ठेवणार आहे तो येईल गप्प बस तुम्ही असं काय बोलताय हो हा जसं काय आपल्या आभासने पराक्रमच केलंय त्याचं कौतुक करायला अगं पाचवी पासून एकत्र कधी सहा विषयात पास झालंय का असू दे असू दे फोन आला हॅलो आजगावकर रेसिडेन्स हा हा हॅलो हा काय नाही हॅलो किती पैसे नाही देवा काय काय झालं हा बसला कुणी तो किडनॅप केलंय हजार रुपये मागतायत हजार रुपये मागतायत हजार फक्त हजार आपली काही किंमतच नाही हो तेवढं देणं पण जीवावर आलंय माझ्या बरोबर आहे तुमच्या हातून एक रुपया सुटेल तर शपथ हजार रुपये कुठून देणार तुम्ही काय करायचं तू गप्प बस ग मला विचार करू दे नक्कीच गिर्याचा कार्यक्रम असणार मगाशी धमकी देऊन गेलाय ना ए गिर्या ए गिर्या ए खाली तुला बघतो मी अरे मुनिया आला पण आधीच माझं डोकं फिरलंय सांगायला कसं पाहिजे दिसतंय ना डोकं फिरलं डोकं फिरलंय डोकं फिरलं या गिर्याचं डोकं फिरलंय बऱ्या बोला ना सांग माझ्या मुलीला कुठेला बोलस ते तुला हजार रुपये पाहिजे होते दुसऱ्याकडून मागायचं ना माझ्या आवाजला का पळवलास तू अरे वा आवाजला पळवला आवाजला पळवला या मुलच्या आवाजला पळवलाय अरे मी कशाला पळवीन तुझ्या फटतूस पोला पळवून माझी किंमत कमी नाही करायची मला पोलिसांना कळवलंय मी आता कळलंच कुणी कुणाला पळवलंय ते येऊ दे पोलीस घाबरतो काय आणि बरं झालं तू फोन केलास माझा एक रुपया वाचला बऱ्या बोला ना सांग माझ्या मुलीला कुठे ठेवलं असते आधी मला सांग आपसला कुठे पळवलं असते लक्षात ठेव माझ्या मुलीच्या नखाच्या नेल पॉलिशला जरी धक्का लागला ना तुझ्या पोराच्या तोंडावर बूट पॉलिश फाडणार माझ्या मुलाच्या केसाला जर धक्का लागला ना तर तुझ्या मुलीचे केस कापेन मी करणारच तू तू अरे दादा तीच खाती डोक्यावर फिरवेन मी काय का फिरवा हे परत डोकं काढतोस माझ्या डोक्याने गिर्या कुठे दिवाळी नाही मिळणार वॉचमन वाटलो का मी पोलीस इन्स्पेक्टर वागणार मी साईड मार सॉरी साहेब जाधव डिपार्टमेंटला विचार आतापर्यंत छप्पन मारलेत आपण छप्पन गुंड मारलेत छप्पन गुंड नाही रे मेडल मारलेत कबड्डी मध्ये पोलिसांच्या टीमचा कॅप्टन आपण तुम्ही कबड्डी पण खेळता पाय ओढण्यात पट्टा येत टाकू आटकू 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 गिरीश देशपांडे कोण आहे मी तुम्हाला फोन केला होता काय प्रॉब्लेम काय तुला किडनॅप केलं साहेब 5 लाखाची खंडणी मागताय किडनॅपिंग माझी अरे 5 लाखांसाठी डाऊट बाई बाई नाही हो बुवा माझ्यावर काय वा वा नाही उलट मीच कंप्लेंट करतोय माझ्या मुलाचं किडनॅप झालंय 1000 रुपये मागताय तुम्ही दोघं काय किडनॅप किडनॅप खेळता काय सगळ्यात पहिली तक्रार देशपांडेंची राज्यातून राज्यात नाही रे पोलीस स्टेशनला पहिली तक्रार आहे पण माझं पण ऐका ना सांगितलं ना मी मला तुझी जरा डिटेल चौकशीच करायची आहे इकडे संपूर्ण नाव साधा वाघमारे साधा नाही रे साधा वाघमारे दिलेले पोलीस स्टेशनला तुझं संपूर्ण नाव मोहन आजगावकर मी तो फळ्यावर आता वय रोज वाटतो आज किती नाही वाटतो तेवढं बुटाचा साईज सांगतोय नाही का तेवढ्यात मिळवतो कबड्डीला माणसं किती असतात बघायला खेळायला अकरा तिलंगडीला असतात अरे बापरे मग क्रिकेट मध्ये किती असतात इन्व्हेस्टिगेशन कोण करताय मी बरं तर सुमारे 2 महिन्यानंतर त्या जांबोडकर बाईंचा तुम्हाला राग आला आता काय बॉन्ड पेपर वर लिहून देऊ का ठीक आहे पण त्यानंतर हा तर त्यानंतर त्या जांबोडकर बाईंनी बस मधून तुम्हाला लेडीज सीट वर ढकललं बरोबर त्या जांबोडकर बाई गेल्या 6 महिने झाले त्यांना जाऊन एक कळत नाही इन्स्पेक्टर साहेब तुम्ही काय विचारताय काय बोलताय तुमचं तुम्हाला कधी कळतंय का आमच्या कामाची पद्धत आहे तर एकंदर सगळ्या गोष्टींचा विचार करता या केसचा संशयित आरोपी म्हणून मी तुम्हाला अटक करत आहे चला माझा ऐकून तर घ्या एक मिनिट आता जे काय बोलायचं ते लॉकअप मध्ये बोला चला हाय डॅड अरे तुम्ही इकडे का थांबलाय मॉमने घराबाहेर काढलं की काय मनवा तू कशी आलीस कशी म्हणजे रिक्षाने मग म्हणजे त्या गुंडांनी तुला सोडलं कसं गुंड कोण गुंड काही गुंडांनी मला फोन केला त्यांनी मला सांगितलं त्यांनी तुला किडनॅप केलं म्हणून नाही कोणीतरी मस्करी केली असेल तुमची मिस्टर मनवा मिस तर मला असं सांगा इतक्या रात्रीपर्यंत तुम्ही होतात कुठे ऍक्च्युअली मी माझ्या मैत्रिणीवरच सिनेमाला गेले होते आणि तिथे थिएटर मध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरली आणि आम्ही आताच अडकलो मग पोलिसांनी एकेकाला चेक करून बाहेर सोडलं म्हणून उशीर झाला मला गुड पोलीस आपलं काम कधीच चुकत नाही आलीस ना घरी घरी चला आता केवढं टेन्शन होतं आम्हाला एक मिनिट
अजून यांची केस बाकी आहे. तुझा कोणाचा आहे? यांचा. तुझा कोण आहे? मी. माझी काय गरज आहे का? नाही. चल मनवा. माझा आवाज कुठे असेल? माझं पोर काय खात असेल? काय पीत असेल? आपण काय पिणार? सायकलवरची कॉफी. आमची केस हातात घ्या ना आता. त्याचा शोध घेतोय मी. काय करताय? शोध घेतोय ना त्याचाच. सोफ्याखाली हे बघा, यांची सोफी पद्धत आहे. तुमचा कोणावर संशय? मुलीवर. गिरीश देशपांडे. गिरीश देशपांडे. गिरीश देशपांडे. काय म्हणताय वाघमारे साहेब? भत्ता आपलं हे सत्ता पायलट झाल्यानंतर काय तुमच्यात फरक पडतो का? म्हणजे कस काय येणं गेलं? मला तुमची चौकशी करायची आहे. पण माझी मुलगी मिळाल्यानं काही तक्रार नाही म्हणजे? बघा, अजून आजगावकरांचा मुलगा सापडलेला नाहीये. त्यांचा प्रश्न आहे साहेब. बघा, तुम्हाला सांगा, तुम्हाला किडनॅपिंगचा फोन कोणी केला होता? फोन वाजतोय. फोन नाही, फोन वाजतोय. तेच कोणाचा वाजतोय? माझ्याकडे नाहीये, तुमचाच वाजतोय. बदलत आहे, घेऊ ना. घ्या. हॅलो, हे दीडशाने नाही देत पैसे. चल. अरे माझी मुलगी माझ्या समोर उभी आहे. फोन फिरवताना नंबर बघून फोन फिरवत जाणार. इनकमिंग फ्रेम म्हणून वाटते त्याचे फोन घेत नाही मी. किडनॅपिंग करतो, फोन फिरवायला शिक. माझा किडनॅपरचा फोन होता. तो म्हणतो कसा? हे शान्या, तुम्हाला कसं म्हणेन मी? पैशाचा बंदोबस्त कर. म्हणजे नक्कीच कुणाची तरी मुलगी किडनॅप झालेली आहे आणि मला तुमची चौकशी करायची आहे. कुणाची तरी मुलगी किडनॅप झाली, माझी काय चौकशी करताय? बघा, मला आजगावकरांच्या मुलाच्या संदर्भात तुमची चौकशी करायची आहे. अय्या, पण गिरीश, त्यांच्या मुलाच्या संदर्भात तुझी चौकशी का करायची आहे? कारण त्या मोहनला वाटतं त्यांच्या आवाजला मी किडनॅप केलं. मग तुला मी सांगत होते मोहन रावांची भांडण जाऊ नकोस म्हणून. म्हणजे तुमचं आणि मोहन रावांचं भांडण झालं होतं? तू जरा गप्पा बसशील का? कुठे असेल माझा आवाज? यांचा आणि आबाचं प्रेम प्रकरण सुरू आहे. दोघींचा मला हात टाकायचा प्लॅन आहे का? नाही नाही, माझा संशय आणखीनच बळावलेला आहे. बघा, मला तुमची डिटेल चौकशी करायची आहे. बापरे, म्हणजे आजगावकरांची गेली तशी? होय. या इकडे. शाळा. पाठ शाळा. आवडेला चित्रपट? पोलिसाची बायको. मी सांगतो तुला, आमच्या आभासला तुमच्या गिरीश रावानच पळविलं असणार. हा, माझ्या साहेबांचं नाव घेशील तर याद राख. मी काय म्हणतो चांदणे, त्यांच्यासाठी आपण कशाला भांडायचं? आपण ठरवल्याप्रमाणे वागूया ना. मी पण तेच म्हणते. सगळी व्यवस्था झालीये ना? सगळी व्यवस्था झालीये. तू सगळं सामान जागेवर नेऊन ठेवलंयस ना? बाई, मी तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि याला मी नाही सोडणार आहे. याला आता लॉकअप मध्येच टाकतो आणि तुम्हाला माफीचा साक्षीदार करतो. चला तुमच्या साहेबांकडे. एक हजार का एक रुपया मिळणार नाही. मी पोलिसांना तक्रार केले, पोलीस येतीलच. आले आले. आजगावकर साहेब, हे घ्या तुमचे दोन गुन्हेगार. चांगली तू. चांगली तुम्ही दोघा. होय, याच दोघांनी तुमच्या मुलाला किडनॅप केलाय. पण आताच त्या गुंडाचा फोन आला होता. अच्छा, म्हणजे मोठी डोळी आहे. हो सर, खरंच मी काही केलेलं नाही. माझी काय चाललं होतं? सामान व्यवस्था आम्ही नाही सांगू शकत. आता नाही सांगू शकत रे. पोलीस स्टेशनला चल, लॉकअप मध्ये टाकतो. दोन फटके पडायला पोहोचेल. तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती रे. हो सर, आज मी कधी पगार मागितला? आणि लवकरच तुम्हाला तुमचा मुलगाही मिळेल. साहेब, आम्हाला आज तो गुंड धमकी देणारा. आवाज तू? हा, त्या नाक्यावरच्या भूतवाला फोन करत होता, तिकडून पकडून आणलाय. साहेब, हाच माझा मुलगा. हवालदार. हवालदार नाही, माझा बाजूचा. बाजूचा? ह्या घरातली सगळीच लोक वेळी येत. बाबांना जेव्हा सरळ सरळ मोबाईल मागितला होता तेव्हा ते नाही म्हणले. मग गिरीश काका जेव्हा म्हणाले ना की तुला नाहीसा करीन, तेव्हा माझ्या डोक्यात ही आयडिया आली. सॉरी, मी पण नाही असं करणार. ठीक आहे ठीक आहे, असू दे असू दे. साहेब, मला एक सांगा. एक मिनिट. मी इन्स्पेक्टर आहे, समाजसेवक नाही. असं आहे.
मला सांगा या दोघांचा काय प्लॅन होता? ते साहेब आज रात्री आम्ही दोघ पळून जाऊन लगीन करणार होतो. मी फसणारे प्लॅन करतो. ठीक आहे पानवाल्याकडे जा सांगितलं ना. मी पानवाल्याकडे गेलो होतो काय बडी शक्ती पण आणली पण मला एक कळ नाही आहे. Oh! Oh! Oh!